लेसन सुरू करत आहोत. मी आहे विहन परदेशी. आपल्या लेसनचं नाव आहे रेस्पायरेशन अँड सर्क्युलेशन. आता रेस्पायरेशन म्हणजे काय? आपल्याला माहिती की ऑक्सिजन आत घेणे आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर रिलीज करणे. ठीक आहे. रेस्पायरेशन अँड सर्क्युलेशन. रेस्पायरेशन मध्ये ऑक्सिजन आत घेणे आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर रिलीज करणे, आणि सर्क्युलेशन मध्ये जे काही ऑक्सिजन घेतलेलं आहे ते टोटल बॉडी पर्यंत काय करणे, ट्रान्सपोर्ट करणे ऑक्सिजन थ्रू ब्लड. देन आपण थोडस आठवून पाहू, आपल्याला आठवतं का? कॅन यू रिकॉल घेऊ आपण डेफिनेशन ऑफ रेस्पायरेशन. काय आहे डेफिनेशन रेस्पायरेशनची? इट इज अ बायोकेमिकल प्रोसेस. इट इज अ बायोकेमिकल प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाउंड इन अन ऑर्डरली मॅनर फॉर लिबरेशन ऑफ केमिकल एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी. इन द फॉर्म ऑफ एटीपी. एटीपीच्या स्वरूपात काय असते? आपली केमिकल एनर्जी स्टोर असते. आणि ही जी बायोकेमिकल एनर्जी, केमिकल एनर्जी आपल्या बॉडीमध्ये तयार होते ती कुठून तयार होते? थ्रू डायजेशन प्रोसेस. डायजेशन प्रोसेस मध्ये जे काही आपण एट केलेलं असतं, काय एट करतो आपण? कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स ह्या सारख्या गोष्टी आपण काय करत असतो? एट करत असतो. आणि एट केल्यानंतर डायजेशन होतं बॉडीमध्ये, आणि डायजेशन झाल्यानंतर जे काही फूड मटेरियल आपण एट केलेलं आहे त्याच्यापासून आपल्याला एनर्जी फॉर्म होते. आणि ही एनर्जी फॉर्म करण्यासाठी रेस्पायरेशन मदत करत असतो. आणि जी काही एनर्जी स्टोर झालेली एनर्जी असते ती कशाच्या स्वरूपात स्टोर झालेली असते? एटीपीच्या स्वरूपात आपल्या बॉडीमध्ये स्टोर झालेली असते. देन पुढचा प्रश्न काय आहे आपला? नेक्स्ट टाइप्स ऑफ सेल्युलर रेस्पायरेशन. तर आपल्याला माहिती की दोन टाइपचे सेल्युलर रेस्पायरेशन आहे. पहिला आहे एरोबिक रेस्पायरेशन अँड सेकंड इज अनएरोबिक रेस्पायरेशन. एरोबिक रेस्पायरेशन मध्ये काय आहे की ऑक्सिजन, विथ ऑक्सिजन बॉडी काय करत असते? कुठलाही ऑर्गॅनिझम विथ ऑक्सिजन रेस्पायरेशन करत असतो त्याला एरोबिक रेस्पायरेशन असं म्हणायचंय. आणि विदाउट ऑक्सिजन सेल्स रेस्पायरेशन करतात त्याला म्हणायचं आहे. किंवा सेल्स आहेत किंवा अमीबा आहे, जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते विदाउट काय करतात? ऑक्सिजन रेस्पायरेशन करतात. तर त्या पद्धतीच्या रेस्पायरेशनला काय म्हणायचं आहे? अनएरोबिक रेस्पायरेशन. देन पुढे चालू आपण पुढचा प्रश्न घेऊ. व्हाय शुड वी ऑल रेस्पायर ऑल द टाइम? व्हाय शुड वी रेस्पायर ऑल द टाइम? तर त्याचं आन्सर काय आहे पहा. लिव्हिंग ऑर्गॅनिझम जसा जन्म घेतो, कुठलाही असेल, ह्युमनच नाही कुठलाही अॅनिमल जो आहे जसा जन्म घेतो तसं तो रेस्पायरेशन करत असतो सतत. आणि जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत रेस्पायरेशन कंटिन्युअसली करत असतात. आणि जिवंत असण्याचं एक लक्षण आहे की रेस्पायरेशन सुरू आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स रिक्वायर्स एनर्जी टू कॅरी लाईफ प्रोसेसेस. आता आपल्या लाईफ प्रोसेसेस काय आहेत पहा. चालणे, बोलणे, त्याच्यानंतर डायजेशन होतं. आपल्या बॉडीच्या आतमध्ये ही बसले बसले डायजेशन सुरू आहे, सर्क्युलेशन सुरू आहे, नर्वस सिस्टीम सुरू आहे. तर ह्या सारख्या वेगवेगळ्या प्रोसेसेस करण्यासाठी आपल्याला एनर्जी रिक्वायर्ड आहे. आणि ही एनर्जी जी आहे कॅरीड आउट अवेलेबल थ्रू प्रोसेस ऑफ रेस्पायरेशन. तर ही कशाच्या द्वारे केली जाते? ह्या ज्या काही प्रोसेस आहेत एनर्जी भेटते आपल्याला रेस्पायरेशन द्वारे. म्हणून वी नीड टू रेस्पायर ऑल द टाइम. तर हे आपल्याला थोडस आपण रिकॉल करून घेतलेलं आहे, थोडस आठवून घेतलेलं आहे. आता पुढे चलो आपण इंट्रोडक्शन कडे. इंट्रोडक्शन मध्ये ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स रिक्वायर एनर्जी टू कॅरी लाईफ प्रोसेसेस. आपण आता सांगितलेलं आहे आपल्या रिकॉल मध्ये की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला कशाची आवश्यकता असते? एनर्जीची आवश्यकता असते. कशासाठी एनर्जीची आवश्यकता असते? वेगळ्या वेगळ्या आपल्या लाईफ प्रोसेसेस आहेत त्या कॅरी करण्यासाठी आपल्याला एनर्जीची रिक्वायरमेंट
असते आणि एनर्जी स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ, कशाच्या फॉर्म मध्ये एनर्जी स्टोर असते आपल्या बॉडीमध्ये, ऑर्गॅनिक कंपाऊंड पोटेन्शियल एनर्जी. आणि ही जी ऑर्गॅनिक कंपाऊंड किंवा पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्जन कशाद्वारे होते, जे काही आपण एक केलेलं आहे त्याचं कन्वर्जन रेस्पायरेशनद्वारे होत असतं. आणि आता पहा, आपण जे काही ईट केलेलं आहे त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, ग्लुकोज मध्ये. ग्लुकोज काय, C6H12O6 हा ग्लुकोजचा फॉर्म फॉर्म्युला आहे. ठीक आहे, देन नेक्स्ट पाहू. रेस्पायरेशन ही काय, एक बायोकेमिकल प्रोसेस आहे फॉर द लिबरेशन ऑफ केमिकल एनर्जी. जे काही बायोकेमी, आता रेस्पायरेशन मध्ये बायोकेमिकल प्रोसेस आहे असं सांगितलेलं आहे, त्याच्यापासून काय भेटते आपल्याला, केमिकल एनर्जी भेटते. आणि केमिकल एनर्जी कशाच्या स्वरूपात भेटते आपल्याला, इन द फॉर्म ऑफ ATP, ऍडिनो ट्राय फॉस्फेट. आपल्या बॉडीमध्ये सेल्स आहेत, व्हेरियस सेल्स मध्ये आपल्या सेल ऑर्गॅनिल्स आहेत, त्या सेल ऑर्गॅनिल्स मध्ये माइटोकॉन्ड्रिया हा एक सेल ऑर्गॅनिल्स आहे, जसं सायटोप्लाझम आहे, न्यूक्लियस आहे, गॉल्गी कॉम्प्लेक्स आहे, असे व्हेरियस आपले सेल ऑर्गॅनिल्स आहेत. त्याच्यापैकी माइटोकॉन्ड्रिया ह्याच्यामध्ये काय असतात, ATP आपले स्टोर्ड असतात. म्हणून माइटोकॉन्ड्रिया यांना काय म्हणतात, पॉवर हाऊस ऑफ द सेल. आपल्याला रेस्पायरेशन मध्ये काय सांगितलं आपण, की रेस्पायरेशन ही काय, एक बायोकेमिकल प्रोसेस आहे. ह्या बायोकेमिकल्स मध्ये कशाचं लिबरेशन होतं, केमिकल एनर्जीच. केमिकल एनर्जी आपल्या बॉडीमध्ये कशाच्या स्वरूपात स्टोर असते, इन द फॉर्म ऑफ ATP. देन नेक्स्ट, रेस्पायरेशनची डेफिनेशन आपल्याला कळते ना, की जी काही आपण ईट केलेलं आहे त्याचं डायजेशन होऊन. आता पहा, हे रेस्पायरेशनचं आपलं रिएक्शन आहे. काय सांगितलं त्याच्यामध्ये आपण, की ग्लुकोज जो आहे जेव्हा ऑक्सिजनच्या, ग्लुकोज आणि ऑक्सिजन जेव्हा एकत्रित येतात तेव्हा काय बाहेर पडतं पहा, कार्बन डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइडचे 6 मॉलिक्युल्स, वॉटर वेपर्स H2O आणि 38 ATP. पहा, तयार होत असताना 100 ATP तयार होत असतात, पण 60% ATP जे आहे ते बॉडी टेम्परेचर मध्ये ते काय होत असतात, ट्रान्सफर होत असतात. कारण बॉडी टेम्परेचर नेहमी आपलं कॉन्स्टंट असतं, आपल्याला माहिती आपलं बॉडी टेम्परेचर किती आहे, 37 डिग्री सेल्सिअस हे काय आपलं बॉडी टेम्परेचर आहे. मग ते मेंटेन करण्यासाठी कंटिन्युअस काय लागत असते, एनर्जी लागत असते. मग उरले किती, 40% म्हणजे जवळपास ही 38 ATP जी आहे ती आपल्या बॉडीमध्ये काय होत असते, स्टोअर होत असते. जेव्हा एक मॉलिक्युल ग्लुकोजचा आणि 6 मॉलिक्युल्स ऑक्सिजनचे जेव्हा एकत्रित येतात तेव्हा काय पहा, आता ऑक्सिजन वायू जेव्हा आत जातो तेव्हा ताबडतोब आपण कार्बन डायऑक्साइड काय करतो, बाहेर रिलीज करत असतो. त्याचबरोबर त्या कार्बन डायऑक्साइड मध्ये वॉटर मॉलिक्युल्स ही असतात, 6H2O असतात आणि 38 ATP मॉलिक्युल्स तयार होत असतात. एका ग्लुकोज मॉलिक्युल जेव्हा ब्रेकडाऊन होईल आणि तो ब्रेकडाऊन कशा सोबत होतो, ऑक्सिजन मॉलिक्युल सोबत तो ब्रेकडाऊन होत असतो. त्याचं रूपांतर कशा कशामध्ये कन्वर्ट होतो आपला ग्लुकोज, कार्बन डायऑक्साइड आणि H2O आणि ATP मॉलिक्युल्स. आणि फॉर दिस प्रोसेस ऑफ गॅसियस एक्सचेंज, आता पहा O2 घेणे आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर रिलीज करणे म्हणजे काय करते, आपली बॉडी गॅसियस एक्सचेंज करत असते. ऑक्सिजन घेणे आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर रिलीज करणे ह्या सेम प्रोसेस आपल्या ब्लड मार्फत आपल्या बॉडीमध्येही होत असते. फॉर दिस प्रोसेस ऑफ गॅसियस एक्सचेंज टेक्स प्लेस बिटवीन ऑर्गॅनिझम अँड एन्व्हायरमेंट. ही जी प्रोसेस आहे, कारण ऑक्सिजन आत घेणे, कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडणे, तर ही कोणामध्ये होणारी प्रोसेस आहे, ही प्रोसेस जी आहे ती ऑर्गॅनिझम आणि एन्व्हायरमेंट ह्या दोघांच्या मध्ये होणारी प्रोसेस आहे रेस्पायरेशन. देन द साइट ऑफ गॅसेस एक्सचेंज इज कॉल्ड रेस्पिरेटरी सर्फेस.
आता पहा, ज्या साइट वरती आपले गॅसेस एक्सचेंज होणार आहे त्या साइटला काय म्हणायचं आहे, त्या साइटला म्हणायचं आहे रेस्पिरेटरी सरफेस. आता जसं आपला रेस्पिरेटरी सरफेस कुठला आहे, अल्वेओलाय, हे काय आपला रेस्पिरेटरी सरफेस आहे. कारण इथे जो काही ऑक्सिजन आपण घेत आहोत किंवा कार्बन डायऑक्साइड बाहेर आपण रिलीज आहोत, तर कुठल्या सरफेस वरती तो ऑकर होतो, गॅसेस एक्सचेंज कुठे होत आहे, अल्वेओलाय मध्ये काय होत आहे, गॅसेस एक्सचेंज टेक्स प्लेस होत आहे. आणि त्या जिथे गॅसेस एक्सचेंज टेक्स प्लेस होतात त्याला काय म्हणायचं आहे, त्याला म्हणायचं आहे रेस्पिरेटरी सरफेस. आता रेस्पिरेशन मध्ये आपण इंट्रोडक्शन मध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला रेस्पिरेशन द्वारे एनर्जी भेटत असते. त्याच्यानंतर रेस्पिरेशन ही जी प्रोसेस आहे ती कंटिन्युअसली सुरूच असते. त्याचबरोबर त्याच्यापासून लिबरेशन होऊन केमिकल एनर्जी भेटते आपल्याला, आणि केमिकल एनर्जी एटीपीच्या फॉर्म मध्ये भेटत असते. त्याचबरोबर ज्यावेळेस एक ग्लुकोज मॉलिक्युल्स आणि सिक्स ऑक्सिजन मॉलिक्युल्स एकत्रित येतील तेव्हा कार्बन डायऑक्साइड, वॉटर मॉलिक्युल्स आणि 38 मॉलिक्युल्स आपल्याला एटीपीचे भेटत असतात. आणि रेस्पायरेशन ही जी प्रोसेस आहे ती कोणामध्ये होत असते, बिटवीन ऑर्गॅनिझम अँड एन्व्हायरमेंट. आणि जिथे गॅसेस एक्सचेंज होणार आहे म्हणजे ऑक्सिजन जिथे बॉडी ऍब्झॉर्ब करणार आहे आणि बॉडीमध्ये तयार झालेला जो काही कार्बन डायऑक्साइड आहे तो बाहेर रिलीज करणार आहे, त्या सरफेसला म्हणायचं आहे रेस्पिरेटरी सरफेस. इथपर्यंत लक्षात? आता पुढे चलू आपण. आता ऑर्गन्स ऑफ रेस्पिरेटरी एक्सचेंज काय काय आहे, आता पहा ऑर्गन्स ऑफ रेस्पिरेटरी एक्सचेंज मध्ये रेस्पिरेटरी एक्सचेंज ही जी आहे कशी प्रोसेस आहे पहा, ही प्रोसेस जी आहे ती फिजिकल प्रोसेस आहे. देन फॉर इफिशियंट, आता पहा आपल्याला दिसतं की आपल्याला दिसतं म्हणजे आपल्याला फील होते की आपण ऑक्सिजन आत घेत आहोत, कार्बन डायऑक्साइड बाहेर रिलीज करत आहोत, शरीरामध्ये होणारी गोष्ट आहे. म्हणून रेस्पिरेटरी एक्सचेंज ही फिजिकल प्रोसेस आहे. आणि एक इफिशियंट प्रभावकारी गॅसेस एक्सचेंज होण्यासाठी रेस्पिरेटरी शुड हॅव, आपल्याला काही फीचर्स त्याचे पाहायचे आहेत की रेस्पिरेटरी एक्सचेंज जिथे होते, जसं आपण अल्वेओलाय आपण सांगितलेलं आहे. आता जे टेरेस्ट्रियल ऍनिमल्स आहेत, जमिनीवर राहणारे जे ऍनिमल्स आहेत त्यांना रेस्पिरेशन साठी लंग्स असतात हे आपल्याला माहिती. त्याचबरोबर जे पाण्यामध्ये फिशेस वगैरे असतात त्यांना गिल्स, हे आपण पुढे पाहणारच आहोत. पण आता आपण ह्युमन बिईंग शिकत आहोत, तर इफिशियंट गॅसेस एक्सचेंज कुठे आपल्याला होतं माहिती, रेस्पिरेटरी सरफेस मध्ये. मग तो रेस्पिरेटरी सरफेसचे काही फीचर्स आहेत ते पाहून घेऊ आपण. इट शुड हॅव अ लार्ज सरफेस एरिया, जिथे आपलं जसं सरफेस एरिया कसा हवा आपला अल्वेओलायचा, तिथला एरिया लार्ज हवा सरफेस एरिया. कारण जेवढा जास्त लार्ज असेल तेवढा जास्त ऑक्सिजन काय करू शकेल, ऍब्झॉर्ब करू शकेल. देन इट शुड बी थिन, जिथे आपला अल्वेओलाय एकदम थिन असतात म्हणजे तो सरफेस एरिया जर थिक असेल तर इझिली आपला ऑक्सिजन ट्रान्सफर होऊ शकणार नाही, थिन असायला हवा. त्याचबरोबर हायली वॅस्क्युलर, हायली थिन, हायली वॅस्क्युलर अँड परमिएबल. आता पहा अल्वेओलाय जे आहे त्याचा सरफेस एरिया कसा आहे, थिन आहे. त्याचबरोबर हायली वॅस्क्युलर मीन्स काय, इथे भरपूर ब्लड वेसल्सचा काय झालेला आहे, सप्लाय झालेला आहे. त्याचबरोबर परमिएबल मीन्स काय, कि ऑक्सिजन जो आहे एका ठिकाणाहून म्हणजे जरी तिथे मेम्ब्रेन वगैरे काही असेल तरी तो पलीकडे जाऊ शकतो. परमिएबल म्हणजे काय, आरपार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी इझिली जाऊ शकणे, वॉल जरी मध्ये असेल तरी तो दुसऱ्या ठिकाणी इझिली पास होणे, ह्यालाच आपण काय म्हणतो, परमिएबल असं म्हणतो. आपण काय काय सांगितलेलं आहे की रेस्पिरेटरी सरफेस त्याचा लार्ज सरफेस एरिया असायला हवा, देन थिन असायला हवे, हायली वॅस्क्युलर, परमिएबल टू अलाउ एक्सचेंज गॅसेस. देन नेक्स्ट पाहू आपण. पहा इतकं तरी आलं का लक्षात तुमच्या, की आपला जो
रेस्पिरेटरी सरफेस आहे तो कसा असायला हवा, त्याचा सरफेस एरिया लार्ज असायला हवा, त्याचबरोबर तो थिन असायला हवा, हायली वॅस्क्युलर मीन्स भरपूर ब्लड वेसल्स तिथे सप्लाय झालेले असतील, परमिएबल टू अलाव एक्सचेंज ऑफ गॅसेस. आणि शेवटचं आहे इट शुड बी मॉइस्ट, जिथे कुठे आपलं गॅसेस एक्सचेंज होणार आहे तो कंटिन्युअसली कसा असायला हवा, मॉइस्ट. मॉइस्ट मीन्स कसा, ओल्सर. आलं लक्षात? देन नेक्स्ट, आता आपण गॅसेस एक्सचेंज इन प्लांट्स पाहून घेऊ, कशा पद्धतीने गॅसेस एक्सचेंज प्लांट्स मध्ये ऑकर होतो. आता पहा, प्लांट्स ऑक्सिजन तयार करतात हे आपल्याला माहिती, त्याचबरोबर प्लांट्स मध्ये देखील काय होत असते, गॅसियस एक्सचेंज होत असते. आता सर्वात पहिले आपण टेरेस्टेरियल फ्लावरिंग पाहू. टेरेस्टेरियल फ्लावरिंग प्लांट्स मध्ये ठीक आहे, आज इथे आपण थांबू जाऊ. सॉरी, आपण गॅसेस एक्सचेंज इन प्लांट्स पाहू. आता आपल्याला माहिती की आता आपण रेस्पिरेशनचे रिएक्शन जर तुम्हाला आठवत असेल तर त्याच्यामध्ये आपण काय सांगितलेलं आहे की C6H12O6 काय आपली रेस्पिरेशनची रिएक्शन आहे. जेव्हा ग्लुकोज, वन ग्लुकोज मॉलिक्युल आपल्या ऑक्सिजन सोबत कंबाईन होतो तेव्हा कार्बन डायऑक्साइड, वॉटर मॉलिक्युल्स आणि एटीपी मॉलिक्युल तयार होत असतात. आता प्लांट्स काय करतात पहा, जे काही सिस आपलं जे काही रेस्पिरेशनच्या रिएक्शन द्वारे जे काही फॉर्म झालेलं आहे कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर मॉलिक्युल्स यांचा उपयोग करून आपले जे प्लांट्स आहेत ते काय करतात, ग्लुकोज मॉलिक्युल्स फॉर्म करतात. आलं लक्षात? म्हणजे पहा, प्लांट्स जे आहेत जेवढं ऑक्सिजन, जेवढं कार्बन डायऑक्साइड रिलीज करतात त्याच्या 10 पटीने जास्त ते काय करतात, ऑक्सिजन तयार करत असतात. आणि जे काही आपण कार्बन डायऑक्साइड रिलीज करतो त्याच कार्बन डायऑक्साइडचा यूज करून सनलाईट आणि क्लोरोफिल पिगमेंट ह्याच्या सहाय्याने तर काय करतात, ग्लुकोज मॉलिक्युल्स तयार करतात. आता फोटोसिंथेसिस ह्या रिएक्शनला असं म्हणतात. फोटोसिंथेसिस ही जी प्रोसेस आहे ती डे टाइम असते, ओनली सनलाईट जोपर्यंत आहे तोपर्यंत फोटोसिंथेसिस ही रिएक्शन होत असते. पण रेस्पिरेशन ही जी प्रोसेस आहे ती लाईफ टाइम प्रोसेस आहे. ठीक आहे, आता गॅसेस एक्सचेंज इन फ्लावर इन प्लांट्स त्याच्यात ही आपण टेरेस्टेरियल फ्लावरिंग
प्लांट पाहू। आता टेरिस्टेरियल फ्लावरिंग प्लांट्स मीन्स काय, आता टेरिस्टेरियल आपल्याला माहिती की जे जमिनीवर असणारे प्लांट्स आहेत त्याला आपण काय म्हणतो टेरिस्टेरियल। फ्लावरिंग मीन्स काय, ज्याला फ्लावर्स येतात फुलं येतात सपुष्प वनस्पती। तर अशा वनस्पतींमध्ये आपल्याला काय पाहायला भेटतात पहा, मेनी एअर स्पेसेस बिटवीन सेल्स ऑफ स्टेम लीफ अँड रूट। आता पहा स्टेम, आता रूट हा सर्वात आपला अंडरग्राउंड पार्ट आहे प्लांटचा, देन त्याच्यावर स्टेमचा पार्ट आणि स्टेमवर लीफचा पार्ट। तर हे जे एअर स्पेसेस आहेत ते कसे आहेत, कंटिन्युअस आहे, म्हणजे रूट स्टेम लीफ एअर स्पेसेस जो आहे तो कंटिन्युअस आहे। तर जे टेरिस्टेरियल फ्लावरिंग प्लांट्स आहेत त्या टेरिस्टेरियल फ्लावरिंग प्लांट्स वरती आपल्याला रूट वरती स्टेम वरती आणि लीफ वरती मेनी एअर स्पेसेस पाहायला भेटतात, आणि हे एअर स्पेसेस जे आहेत कंटिन्युअसली असतात, म्हणजे कुठेच गॅप प्रेझेंट नसतो। रूटचा पार्ट संपला की ताबडतोब स्टेमचा पार्ट सुरू होतो आणि तिथे तिथून मग परत लीफ पर्यंत काय होते आपले एअर स्पेसेस प्रेझेंट असतात। आणि ह्या एअर स्पेसेस मध्ये काय आहे, ऑक्सिजन डिफ्युजेस इन एअर स्पेसेस थ्रू स्टोमॅटा। इथे पहा आपल्याला स्टोमॅटा पाहायला भेटत आहे, आपल्या लीफच्या पाठीमागे स्टोमॅटा प्रेझेंट असतात। ही एक ओपनिंग असते, जो जेव्हा आपला स्टोमॅटल पोर ओपन असतो तेव्हा एअर त्याच्यामध्ये काय होत असते, डिफ्यूज होत असते। ठीक आहे, ऑक्सिजन डिफ्यूज इन एअर स्पेस थ्रू स्टोमॅटा। आणि स्टोमॅटा मीन्स काय, इथे आपल्याला पाहायला भेटत पहा स्टोमॅटल पोर, पोर्स ऑन लीव्स अँड यंग स्टेम। आता यंग स्टेम म्हणजे पहा ग्रीन कलरचा आहे तो देखील, मग त्या ग्रीन कलरच्या स्टेम वरती देखील आपल्याला काय पाहायला भेटणार आहे, हे स्टोमॅटल पोर पाहायला भेटणार आहे। आणि हे ग्रीन स्टेम आणि आपल्या कशावरती लीफ वरती हे स्टोमॅटा प्रेझेंट असतात, आणि जेव्हा हे ओपन असतात तेव्हा एअर आतमध्ये म्हणजे ऑक्सिजन आतमध्ये जात असतो आणि त्या स्टोमॅटल पोर्स द्वारेच कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर वेपर डिफ्यूज आउट होत असतात। ठीक आहे, त्या स्टोमॅटल पोर किंवा स्टोमॅटा द्वारे किंवा स्टोमा, आता स्टोमा हा सिंगल वर्ड आहे आणि स्टोमॅटा खूप सारे ओपनिंग्सला आपण स्टोमॅटा असं म्हणत असतो। ठीक आहे, तर हे झालं आपल्या टेरिस्टेरियल फ्लावरिंग प्लांट्स। आता एरेटेड सॉइल, एरेटेड सॉइल म्हणजे काय, जशी भुसभुशीत जमीन, वायुयुक्त माती जसं म्हणतो आपण, ही भुसभुशीत जमीन पहा एकदम पॅक, आता शेतातली माती जी आहे झाड लावायच्या अगोदर ती भुसभुशीत केली जाते, एरेटेड सॉइल केली जाते। तर अशा ठिकाणी ऑक्सिजन जो आहे डिझॉल्व इन फिल्म ऑफ मॉइश्चर और वॉटर अराउंड द रूट अँड एंटर्स बाय डिफ्युजन। आता डिफ्युजन मीन्स काय, एक्सचेंज ऑफ गॅसेस। आता जिथे भुसभुशीत माती आहे जमीन आहे अशा ठिकाणी ऑक्सिजन जो डिझॉल्व होतो इन द फिल्म ऑफ मॉइश्चर और वॉटर अराउंड द रूट, म्हणजे रूटच्या सभोवताली काय करतात, एकतर वॉटरची कोटिंग तयार होते किंवा ओलसरपणा त्या रूटच्या तिथे सतत कायम राहत असतो। तर तिथून त्या एरेटेड सॉइल मध्ये त्या प्लांट्स मध्ये ऑक्सिजन काय होत असतो, इझिली डिफ्यूज होत असतो। त्याच्यानंतर वूडी फ्लावरिंग प्लांट्स किंवा त्यांना जर आपण ट्रीज किंवा श्रब्स असं म्हणत असतो, आलं लक्षात। आता वूडी मीन्स काय, लाकड, ज्याच्यापासून लाकड भेटतात आपल्याला त्याला आपण वूडी असं म्हणतो, आणि त्यांना सुद्धा फुलं वगैरे येतात। जसं ट्रीज मोठी मोठी आपली नीम आंबा पिंपळ वड ही जी मोठी मोठी काय झालेली आहेत, ट्रीज झालेली आहेत। श्रब्स मध्ये काय घेतो आपण, आपलं चायना रोज, रोज त्याच्यानंतर आपली तुळस जी ही काय श्रब्स आहेत, आणि त्यांची जी बार्क आहे किंवा जी बाहेरची साल आहे ती एक्सटर्नल इम्परवियस बार्क जी आहे, अशा झाडांवरती वूडी फ्लावरिंग प्लांट्स वरती आपल्याला काय दिसते, त्या झाडावरती इम्परवियस बार्क पाहायला भेटते। आणि इम्परवियस बार्क म्हणजे काय, झाडाची जी साल आहे ती खूप कडक असते पहा, आणि इम्परवियस म्हणजे अभेद्य,
म्हणजे ती लवकर आतमधून त्या झाडाच्या आतमध्ये काहीही एंटर होऊ शकत नाही अशा पद्धतीच्या बार्कला आपण काय म्हणत आहोत, इम्परवियस बार्क इथे पाहायला भेटत आहे आपल्याला. आणि गॅसेस एक्सचेंज ऑकर्स थ्रू स्मॉल पोर्स इन स्टेन सरफेस. बार्क जरी असलं तरी आपल्याला तिथे पोर्स, इथे छोटे छोटे पोर्स पाहायला भेटतात, तसे पोर्स आपल्याला स्टेम सरफेस वरती पाहायला भेटतात. त्यांना काय म्हटलं जातं पहा, लेंटिकल्स असं म्हटलं जातं. आता आपण आज कुठपर्यंत पाहिलेलं आहे पहा, की टेरिस्टेरियन फ्लावरिंग प्लांट्स वरती ऑक्सिजन डिफ्यूज होण्यासाठी सिंपल फॉर्म मध्ये प्लांट्स मध्ये होणारं जे ऑक्सिजन डिफ्यूज आहे तो एकदम सिंपल फॉर्म मध्ये होत असतो. त्यांना पानन टेरिस्टेरियन फ्लावरिंग प्लांट चा जर विचार केला तर लीफ वरती आणि यंग स्टेम वरती आपल्याला स्टोमॅटा पाहायला भेटतात, त्याचबरोबर स्टेम आणि रूट्सच्या पार्ट वरती देखील आपल्याला एअर स्पेसेस पाहायला भेटतात, ज्याच्याद्वारे इझिली ऑक्सिजन त्यांच्यामध्ये काय होतो डिफ्यूज होत असतो. एरेटेड सॉइल मध्ये ऑक्सिजन हा डिझॉल्व होतो एका मॉइश्चर किंवा वॉटर ओलसरपणा किंवा थोडस पाणी त्या रूट्सच्या सभोवताली असतं आणि त्याच्याद्वारे आपले प्लांट्स काय करत असतात, ऑक्सिजन त्याच्यामध्ये डिफ्यूज होत असतो. आणि उडी फ्लावरिंग प्लांट्स मध्ये, उडी मीन्स काय, ट्रीज श्रब्स मध्ये एक्सटर्नल इम्परवियस बार्क आपल्याला पाहायला भेटते. आणि ह्या बार्क वरतीच स्मॉल छोटे छोटे ओपनिंग्स असतात, पोर्स असतात, त्यालाच आपण काय म्हणतो लेंटिकल्स असं म्हणतो. तर आज इथे सध्याला आपण थांबून जाऊ, पुढचं जे आहे ते आपण उद्या पाहू. ठीक आहे, थँक्यू. Thank you.